पर्यावरण म्हणजे काय? तर पर्यावरण म्हणजे आपल्या सभोवतालचे वातावरण. एका वाक्यामध्ये आपण त्याचा अर्थ पाहिला. पण या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, या तिसऱ्या प्रकरणामध्ये पर्यावरण आणि विकास याच्या संदर्भात आपण माहिती पाहणार. हे बघ की सध्या पर्यावरणाची जी अवस्था निर्माण झाली आहे, ती अवस्था निर्माण करण्यासाठी कोणते घटक जबाबदार आहेत याचा पहिल्यांदा आपण पर्यावरण संकल्पनेमध्ये शोध घेतला होता पहिला. मग आता हे पर्यावरण दूषित करण्यासाठी आणि पर्यावरणाला रिकॉल करण्यासाठी काय करावं लागेल? म्हणजे दूषित केलेलं पर्यावरण त्याला चांगल्या स्थितीमध्ये आणण्यासाठी, पर्यावरण स्वच्छ राखण्यासाठी, म्हणजेच आपण त्याला पर्यावरणाचा विकास करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल त्या संदर्भात आपल्याला माहिती पाहिजे. मित्र, या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या की आज जगामध्ये हा केवळ पर्यावरणाचा प्रश्न हा केवळ भारताचा एकट्याचा नाही आहे, हा जगाचा प्रश्न बनले. कारण सर्वत्र जगामध्ये औद्योगिकीकरणाच्या नावाखाली, आधुनिकीकरणाच्या नावाखाली पृथ्वीचं संतुलन आणि पृथ्वीचं आरोग्य बिघडवण्याचं काम जगामध्ये होते. मग हे कुठेतरी थांबावं आणि पर्यावरणाचा आर्थिक विकास घडून यावा यासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर काही विचार विनिमय होऊ लागला. त्यामध्ये संयुक्त राष्ट्र संघटनेमध्ये सुद्धा यावर विचार सुरू झाला आणि संयुक्त राष्ट्र संघटनेमध्ये विचार सुरू झाल्याबरोबर जगातल्या काही प्रमुख देशांनी समोर येऊन स्टॉकहोम या ठिकाणी एक परिषद बोलावली 1972 ला. आणि या परिषदेचा जो महत्त्वाचा उद्देश होता तो म्हणजे पर्यावरणाचा विकास, आर्थिक विकास आणि पर्यावरणाचा ऱ्हास यावर चर्चा या परिषदेमध्ये घडवून आणण्यात आली. की जगाचा आर्थिक विकास घडवता नाहीच, पण पर्यावरणाचा ऱ्हास सुद्धा जो घडून येत आहे तोही थांबवायचा, या संदर्भात चर्चा या स्टॉकहोम परिषदेमध्ये 1972 ला झाली. त्यानंतर 1993 साली जागतिक पर्यावरण व विकास आयोग स्थापन करण्यात आला. पा, हा पर्यावरणाच्या ऱ्हासाला कारणीभूत ठरणाऱ्या घटकाचा विचार केल्यानंतर पर्यावरणाचा विकास करण्यासाठी आपण जागतिक पर्यावरण विकास करण्यासाठी एक जागतिक पर्यावरण व विकास आयोगाची स्थापना करण्यात आली 1993 ला. आणि या आयोगाला ब्रंटलँड कमिशन म्हणून ओळखले जाते. मित्रो, या ठिकाणी गोष्ट लक्षात घ्या की हा जो 1993 च्या ब्रंटलँड कमिशनचा जो उद्देश होता तो उद्देश मात्र शाश्वत विकास घडवून आणणे हा होता. जे शाश्वत विकास, खरा विकास काय तो घडवून आणणे हा याचा प्रमुख उद्देश होता. त्यानंतर रिओ दे जेनेरिओ अर्थसमिट याला 1-2 नावाने ओळखले जाते. हा रिओ दे जेनेरिओ अर्थसमिट 1992 चा आहे. आणि या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या की याला अर्थसमिट म्हणून ओळखल्या जाते, याला रिओ समिट म्हणून ओळखल्या जाते. मग या अर्थसमिट किंवा रिओ समिटची जी निर्मिती करण्यात आली कशासाठी? तर पृथ्वीचे आरोग्य चांगले राखणे. पा, जगामध्ये जे काही पर्यावरणाची समस्या निर्माण झाली त्या समस्येवरही विचार करण्यात आला. मग यासाठी पा पृथ्वीच्या आरोग्य सुदृढ राखल्या जावं, पृथ्वीचं आरोग्य सुदृढ राखण्यासाठी जोहान्सबर्ग या ठिकाणी कुठे लक्षात घ्या, जोहान्सबर्ग या ठिकाणी 2002 मध्ये या जे काही उद्योगपती असतील, उद्योगपती त्यानंतर सरकारचे नेते, काही एनजीओज
एका ठिकाणी ध्वांस वर्गला एका ठिकाणी आले आणि त्यांनी पृथ्वीचं सुदृढ आयुष्य निर्माण करण्यासाठी काय करता येईल हा सर्वतो प्रयत्न या परिषदेमध्ये करण्याचा प्रयत्न केला. तिथं आपले विचार मांडले आणि त्या दृष्टीनं या पर्यावरणाला स्वच्छ करण्यासाठी आणि पृथ्वीला निरोगी ठेवण्यासाठी आपल्याला काय करता येईल तर त्यावर चर्चा झाली आणि तिथे एक रूपरेषा ठरली. लक्षात आणि मग हा जो समिट आहे हा फार महत्वाचा 1992 त्यानंतर पुन्हा पर्यावरणाच्या शाश्वत विकासासाठी 2012 रोजी एक रिओ परिषद बोलवण्यात आली. शाश्वत विकासासाठी परिषद किंवा शाश्वत विकास जो आहे पर्यावरण आहे तर याच्यासाठी ही रिओ परिषद किंवा याला रिओ प्लस 20 असेही दोन नावाने ओळखले जाते. म्हणजे रिओ परिषद 2012 किंवा रिओ प्लस 20 असं याला या परिषदेला ओळखले जाते आणि याचा जो उद्देश होता तो शाश्वत विकासाचा उद्देश होता. आणि ही पुन्हा परिषद बोलवण्यात आली होती 1992 जशी परिषद झाली होती रिओची ही त्याची दृष्टी. मग आता पर्यावरणाच्या समोर अनेक समस्या आहेत. पर्यावरण स्वच्छ राखण्यासाठीही अनेक समस्या आहेत. पर्यावरणाचे दूषित होण्यामागचे काही तोटे आहेत तर याचाही विचार आपल्याला पुढच्या पिढीला करायचा. मग कोणते तोटे आहेत, पर्यावरण म्हणजे दूषित कशा कशामुळे होते, या सगळ्या मुद्द्यांचा विचार पुढच्या पिढीला करून आपण या ठिकाणी थांबू शकतो.